जीवित मात्रेने, तुम्ही जसं की म्हटलं त्याचे भरपूर व्हिडिओ फेमस आहेत, त्याचा तो एकमात्र व्हिडिओ भरपूर गाजला ज्या मॅचमध्ये त्याने ठाणे विरुद्ध रायगड टीमला जिंकून दिलं. इस्मार दबा क्रॉस बैटेड स्ट्रोक और खराब शॉट खेल के आखिरकार जीवित मात्रे भी आउट हुए और कमेंटेटर्स कर्स काम कर गए. हवेचा प्रयत्न आहे ज्या पद्धतीने फ्लॅग फडकता है, तुम्ही हवेचा अगेन्स्ट सुलतान खानला त्याच्या वेगाने मारू शकत नाही आणि इथे जीवित मात्रेकडे ताकत प्रचंड आहे, तरी देखील हा बॉल क्लियर करू शकलेला नाहीये लॉन्ग ऑनला, कारण फ्लॅग पहा विरुद्ध दिशेने फडकतायत आणि ते एक सोप्पा झेल पाहायला मिळाला डीप मध्ये. फलंदाज बाद होतोय जीवित मात्रे, दोन रन त्याने केल्या, 14 ला तिसरा धक्का बसलाय चेरोबा वाशेरे रायगड संघाला. बिल्कुल, इस वक्त सुल्तान खान दो विकेट ले चुके हैं और शुमैल सूसे काफी खुश नजर आ रहे हैं, जो ऑनलाइन मैच का मजा ले रहे हैं. एसके स्पोर्ट्स, एसके एंटरप्राइजेस के ओनर भी हैं और सुल्तान खान का और शुमाइल का चोली दामन का साथ है. बीपीएल जब भी हुआ उनकी टीम में एक ही चेहरा सुल्तान खान. विश्वनाथ जाधव ने डीप मध्ये एक चांगला झेल टिपला, 14 ला 3 आहेत. नवीन बैटर आता मैदान मध्ये येतोय सागर रणपिसे, हा देखील मुंबईचा एक नामांकित खेळाडू सागर रणपिसे. सागर रणपिसे, लेकिन रन पीसे को अब रन बनाने होंगे. सामना करें सुल्तान खान का. अच्छी गेंद, लिटी गेंद और आउट. ओह माय गॉड, व्हाट अ बॉलिंग फ्रॉम सुल्तान. इट हैज बीन अ ग्रेट टेकन बाय सुहास पवार, अ रनिंग कैच एंड फाइनली रन पीसे बैक टू द डगआउट. बॅटचा फेस लवकर क्लोज केला, टॉप एज घेतली, बॅटची वरची कडा आणि सुहासने असं दाखवलं की थोडासा बॉल पासून तो लांब आहे, परंतु त्याच्यानंतर त्याने अंतर कापला आणि झेल पकडला. ह्या अशा कॅचेस कधी कधी हातामध्ये चिकटतात, अगदी तसं झालं. बॅटचा फेस लवकर क्लोज केला, टॉप एज घेतली आणि सुहास पवारचा एक चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. 14 रनवर चौथा धक्का, सुल्तान खान ही इज ऑन हॅट्रिक नाव. के सुल्तान इस वक्त सफल होते हुए सुल्तान खान हैट्रिक पे आ गए हैं. अब तक हैट्रिक हुआ नहीं है, ना ग्रामीण से ना ओपन से, सेवन स्टार ट्रॉफी में. जयेश पाटिल बहुत खुश. जेपी कमर तोड़ दिए बल्लेबाजी की यहाँ पर चेरोबा वाशेरे रायगढ़ की. हैट्रिक गेंद, नए बैट्समैन बल्लेबाजी को. नए बैट्समैन आशीष आए. अब देखना है कि आशीष की बल्लेबाजी में कितनी कशिश है, ये देखने वाली बात रहेगी. सुल्तान खान विकटों के सौदागर. अच्छा ड्राइव हवा में, एक और विकेट. जेपी इज देयर. हॅट्रिक इथे पूर्ण केलेली आहे सुल्तान खानने आणि या हंगामाच्या क्रिकेटमध्ये त्याने एक गोलंदाज म्हणून 7 किलो वजन कमी केलेलं आहे आणि त्याचा फरक क्रिकेटमध्ये पडताना दिसतोय. परंतु मी कौतुक करेन, स्वीपर कव्हरला जेपी होता, या हॅट्रिकमध्ये त्याचं योगदान आहे. चांगला झेल त्याने टिपला आशिष मेहरुलचा. पहा ॲक्शन रिप्ले, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला, स्वीपर कव्हरला जेपी तैनात. जेपीने डायविंग एफर्ट इथे दाखवले आणि अगदी चांगला झेल टिपला जयेश पाटील. पहा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, सुल्तान खुश. सुल्तानने घेतली आहे या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. पकडा, गोदी में कॅच को लिया था जयेश पाटील ने.